प्रोजेक्ट पूर्ण होत आहे, त्याची तारीख आपण डिक्लेअर करतोय आज आणि पोस्टर लॉन्च करतोय. कार्यक्रमासाठी माझ्यावर प्रेम असणारे हे सगळे लोक आलेले आहेत इथं. एका सांगण्यावर फक्त इथं आपलं सगळा महत्वाचा वेळ तो देत आहे, ते सगळं माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझे गुरुस्थानी असलेले रमेश कदम सर यांना मी इन्व्हाइट करतो इथं, सोळसकर सर इथून श्रावणी आले. त्यावेळेला म्हणजे मुलीची प्रॅक्टिस बघण्यासाठी म्हणून सर यायला लागले आणि गमत अशी की मुलगी आणि जावई पण नाही, आता पण सर माझ्या जवळचे झाले. रमेश कदम सरांना घेऊन आले. असं थोडं आहेच माझ्या बाबतीत आणि सोळसकर सरांच्या बाबतीत सुद्धा, ते मी आत्ताच नाही घोषित करणार, ते संस्थेमार्फत करू दे. 27 मार्चला रंगभूमी दिन आहे आणि त्यावेळेला एक खूप सरप्राइझिंग असं गोष्ट आमच्या दोघांच्या बाबतीत घडलेली आहे. आणि गंमत अशी आहे की माझे मित्र, माझे मार्गदर्शक, माझे सहकारी या प्रसंगी माझ्यासोबत याही प्रसंगी असणार आहेत, याचा मला खूप आनंद वाटतो. यांनी जेव्हा मला परिचय करून दिला आणि जिथं क्रिएटिव्ह तिथं मी जातो, याची क्रिएटिव्ह तेव्हापासून बघतोय आज 3 वर्षात 4 वर्षात खूप आवडलं. आवडलेले व्यक्तिमत्व आहे कशामुळे तर कामामुळे. पोस्टर लॉन्च, या पोस्टर लॉन्चच्या तुमच्या सगळ्यांसाठी हा चांगला करिअर मधला एक वाटचालीतला महत्वाचा टप्पा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजचं हे पोस्टर लॉन्च असंच याच्या पुढे आणखी प्रगती करत जावं आणि मोठं यश मिळो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या अकॅडमी नव्हे तर एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये जगताना मला आनंद वाटतो. ज्यावेळेला आम्ही पहिल्या दर्शनीच, प्रथम दर्शनी जे म्हणतात ना, प्रेमात पडतो, जसं मी त्यांच्या प्रेमात पडतो. मधुविता ह्या अकॅडमीशी मी संलग्न आहे. त्यांना प्रत्येक कलाकृती, एक त्यांची गोष्ट आवडली की त्यांना सातत्य ठेवलंय, चिकाटी ठेवलेली आहे, नाटक जपतो. आणि सगळ्या सातारामध्ये वेगवेगळे जरी ग्रुप आहेत, त्या ग्रुपना सगळ्यांना एकत्र आणून रंगभूमी दिन साजरा करतो. सगळ्यांना कुटुंब, म्हणजे सातारा एक कुटुंब आहे, कुटुंबामध्ये आणि हे एक संस्था ती एक संस्था, अभिजित सगळ्यांना एक करून रंगभूमी दिन साजरा करणार. मी तळगाळ नावाचं नाटक करताना हा सगळं सोडून न बोलवता धावून आला, संपूर्ण त्यानं काम केलं, प्रयोग पोचतोपर्यंत केलं. हा जो गुण आहे ना, तो माणूस वेगळाच असतो, तो मोठा असतो, हे काय कुणाला सांगायला नको. असं मन ठेवणं हा निसर्गाप्रमाणे माणूस असतो, जसं एखादा कल्पवृक्ष असतो, झाड असतं आपण म्हणतो ना, तर त्या निसर्गाचं चित्रण म्हणजे मला अभिजितकडं, तो जीतच आहे आणि अभिकडं दिसतं, तसं सर्वांनी असावं अशी एक संकल्पना असते आणि व्हावं हेही माझी इच्छा आहे. मी ही प्रयत्न करतो पण अभिजित इतकं जमत नाही, ही गंत आहे. आज माझ्याबरोबर हे रमेश कदम आहेत, उत्तेकर आहेत, आमचे तपासे सर आहेत, आमचे हे सगळे सहकार आहेत ना, हे जवळचेच आहेत आणि हे कुटुंब म्हणून जगतो. अजून मोठमोठे प्रोग्राम करावे. मी एक सल्ला दिला होता, तू नाटक करतोस, नाटकात 500 माणसं तुझे बघतात, परंतु आज मी शाळा नावाची वेब सिरीज केली, मी जंजिराला गेलो, अख्खी सर माझ्या भोवती, सर आलेत. त्यांच्याबरोबर जे शिक्षक होते त्यांना माहीत नव्हतं की मुलं कामं ह्यांच्या भोवती जमतील. अहो, हे वेब सिरीज मधले सर आहेत आणि ते शाळाचे सगळे बाकीचे आले असतील, मग आम्ही सरांच्या भोवती सेल्फी काढणार, ते सेल्फीचं सुरू झालं. म्हणून सरांना सल्ला दिला, तुमचं नाटक किती जण बघतात, आता हा जो नवीन युग आहे, ते वेब सिरीज निघतात, ह्या जो मीडिया आहे सोशल मीडिया, त्याच्यामुळे हे प्रसारण बाहेर जातं ना. आपल्या युट्यूबवर टाकलेलं आपला माणूस महाराष्ट्राचा दुबईमध्ये असेल तरी ते बघतो, आवडीनं तिथनं फोन करून सांगतो. हे तुम्ही करा, म्हणूनच त्यांना म्हणलं तुम्ही ही जे नवीन मीडिया याच्यामध्ये हे काम करा. युट्यूबवर तुम्ही काम केलं तर तुम्ही संपूर्ण देशभर पोहोचाल, देशाच्या बाहेरसुद्धा पोहोचाल आणि तुमच्याकडे आहे गुण. ते फक्त लिमिटेशन रंगमंच आणि थिएटर, थिएटरचे तुम्हाला 10 प्रयोग केले तरी महाराष्ट्रात तुम्ही किती जणांपुढे पोहोचणार आहे. जसं युट्यूबच्या मार्फत तुम्ही आणखी जगात पोहोचतात आणि ते करा. आणि त्यांनी करायला सुरुवात केली, त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि त्यांना भरपूर यश लाभो. जसा गुगलगाव जे वेबसिरीजमध्ये पडलेले आहे त्या मीडियामधनं आणि तीन चित्रपट काढू, त्यांनी एक चांगला चित्रपट ऑस्करपर्यंत जाऊ ही प्रार्थना करतो. धन्यवाद. करण्याचा मला स्वभाव आवडतो किंवा याची काम करण्याची पद्धत पण आवडते, बाकी ठिकाणी गेलं तुम्हाला तर विचित्रच वाटतो. म्हणून वाईकर हे अभिजित जी संस्था आहे, ही खरं म्हणलं तर एक कुटुंबच आहे आणि ते जपतात सुद्धा कुटुंबासारखे संबंध ठेवून, म्हणजे जेव्हा ते जे शिकवतात ते मनापासून शिकवतात की हे असंच वाढत राहू, हे जे हजारो भाग व्हावेत, अनेक कलाकारांना काम मिळावं, यात आत्ता जे काम करतात त्यांचे भरपूर एपिसोड व्हावेत आणि एक जमलेले ज्येष्ठ
श्रेष्ठ कलाकार या सर्वांना आजच्या दिवसाने मी शुभेच्छा देऊन अशी विनंती करतो की या संस्थेमध्ये तुम्ही कायम राहा, तुम्ही फार मोठे व्हाल. अजून काही मित्र असे होते माझ्या सर्कल असं होतं की जे म्हणायचे की आपण मुंबईत जाऊन लाईनीत नाही उभं राहायचं, तर मुंबईला आपल्याकडे आणायचं आणि त्यांनी आपली दखल घेतली पाहिजे, ते आपल्याकडे आले पाहिजे. तर त्याच पद्धतीची स्वतःची डिग्निटी मेंटेन करा, बनवा. आणि अभिजित वायकर यांचं या ठिकाणी मीटिंग चालले होते आणि आमचे मित्र अशोक कुर्तेकर यांनी मला सांगितलं असं असं आहे. म्हटलं बाबा मला पण जरा इंटरेस्ट वाटला, मी येऊन येईन आणि मला कुठं काय मिळालं तर बघा म्हणून. तर त्यांनी सांगितलं की या म्हणजे छोटासा मुलं आहे, बोलण्यात आल्यानंतर एक छोटासा मुलं मला मिळाला. आमचे मित्र सोळसकर पहिल्यापासून एकत्र आहे सगळ्या गोष्टी. आणि आत्ता त्यांनी जो एक मुद्दा सांगितला की आपण सगळेजण मुंबईला जातो, म्हणजे मुंबईला आपण अस्तित्व देतो, आपण त्यांना पुढं करतो, आपण का नाही होत आज सातारला आली पाहिजे. आता एक डायलॉग आहे ज्या आमकडे होते असे लाईन चार्ज होती डोक्यात मी ठेवलेलं आहे, तसंच अभिजितनं पण ते ठेवलेलं असावं असं मला वाटते. तर आपण अभिजितच्या मागं राहूया, तिथून सगळे मुंबईवाले ना आम महाराष्ट्र इथे आला पाहिजे असं मला म्हणायचं. आम्ही सगळ्यांनी आता त्यांनी नाव पण घेतली शहरातले नाही पण खेड्यातली बरीच ॲक्टर आणि त्यांना वाव मिळत नाही. आपल्या इथे जवळ आल्यानंतर अभिजितच्या इथं आल्यानंतर त्यांना जर वाव मिळाला ते फार पुढं जातील, म्हणून त्यांच्या पाठीमागे राहावं असं वाटतं. आणि सोळसकर म्हणले हे सगळं आपलं कुटुंब आहे आणि कुटुंब हे आपलं वाढलं गेलं पाहिजे. आणि त्यांच्या वेबसिरीज सिनेमा म्हणा हे म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आता सगळं सोपं झालेलं आहे मोबाईलच्या माध्यमात, त्यामुळं आपण सगळेजण वाईकारांच्या पाठीमागे राहून त्यांना सपोर्ट करून आपण पण आपल्या जवळचे कोण असतील त्यांना इथं आणून टेक आपलं स्टेज निर्माण करावं असं मी शुभेच्छा देतो. संपलेलो आहोत. आता आमची नवीन वेबसिरीज येते अभिजित वायकर या युट्यूब चॅनेल वरती, गुगलगाव पोस्टर लॉन्च होणार आहे. आणि आता आम्ही इथं अभिव्यक्त अकॅडमी मध्ये आम्ही स्टुडंट आहोत आणि आम्ही या वेबसिरीजचा एक हिस्सा आहोत सगळेजण. आणि सरांनी आम्हाला यामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे खरंच मनापासून आभार. आणि अभिजित वायकर या युट्यूब चॅनेल वरती आमची वेबसिरीज येणार आहे, तर तुम्ही ते सर्वांनी जास्तीत जास्त पहावी, शेअर करावी. तुम्ही सरांच्या क्लासमध्ये जॉईन झाली, सरांनी मला ह्या वेबसिरीजमध्ये रोल दिला, काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. त्याच्यानंतर आम्ही सरांचे टीम क्लास पण जॉईन केलेला आहे. सरांचं एक आहे की सर आतून शिकवतात आणि मुळात म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्याकडून प्रॅक्टिकली करून घेतात, हे मला सरांचं खूप आवडलेलं. वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी विकास जाधव, अभिजितचंद माझे मैत्री, अगदी 25 वर्ष आहे, अगदी एक क्लासमेट आहे तो माझा. त्याचबरोबर खरं म्हणजे आमची ओळख पहिल्यांदा प्रशिक्षणात झाली, शिक्षक प्रशिक्षक कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये तोही होता. आमचे विचार जुळले आणि हळूहळू किडे जुळले, नाटकाची किडे जुळले आमची आणि संस्थेच्या माध्यमातून वळवळले. आम्ही अनेक प्रोजेक्ट केले, त्याच्यामध्ये नाटक असतील किंवा एकांकिका असते, वेब सिरीज, ज्येष्ठ कर्मींनी आशीर्वाद दिलेलेच आहे. आणि निश्चितपणे आपण त्या वेब सिरीजला न्याय देऊया. विनोदाशी ही वेब सिरीज आहे, तर त्यामध्ये उत्स्फूर्तपणे आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करावं आणि त्या वेब सिरीजला न्याय द्यावा असं मी आचार यांना सगळ्यांना विनंती करतो. पासून अभि वाईकर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल 25 एप्रिल 2023 आणि याचा पहिला ट्रेलर लवकरच येईल तुमच्यासमोर. आज पोस्टर लॉन्चचा कार्यक्रम चा आहे तो